पदपेड़ी से लाखों रुपए का सोना चोरी होने का मामला प्रकाश में आया है। शिकायत के आधार पर तिलक नगर पुलिस ने मामला दर्ज कर जांच करते हुए एक महिला को गिरफ्तार किया है। चोरी के आभूषण बरामद भी किए गए हैं। मिली जानकारी के अनुसार डोंबिवली पूर्व के गोपाल नगर परिसर स्थित आनंद प्रेम नागरिक सहकारी पदपेड़ी से करीब 13,65,000 रुपये के सोने के जेवर चोरी हो गए थे। शिकायत के आधार पर तिलक नगर पुलिस ने मामले की जांच शुरू किया। जांच के दौरान पता चला कि पदपीढ़ी में काम करने वाली महिला द्वारा ही चोरी को अंजाम दिया गया है। महिला को हिरासत में लेकर पुलिस ने पूछताछ किया तो उसने चोरी करने की बात स्वीकार कर ली। महिला चोर ने पुलिस को बताया कि एक दिन पदपीढ़ी में कोई नहीं था तो मौके का फायदा उठाते हुए लॉकर में रखे गहनों को चुरा लिया और चुराए हुए गहनों में से कुछ गहनों को सोनार को बेच दिया था। महिला के बताए अनुसार पुलिस ने बेचे हुए गहनों को हस्तगत कर लिया है। टिळक नगर पुलिस ठाणे येथे दिनांक 17/9/2022 रोजी गुन्हा नोंद झालेला आहे। CR नंबर 151/22 कलम 380 प्रमाणे नोंद झालेला आहे। आनंद प्रेम नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये सोनं चोरल्या गेल्याबाबत तिथल्या व्यवस्थापकाने आपल्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला होता। यामध्ये 287 ग्रॅम सोनं चोरल्या गेलेल्या आहेत। सदर अनुषंगाने सदर पतसंस्थेमध्ये काम करणारी महिला हिला पोलीस ठाण्याला आणून तिच्याकडे चौकशी केली असता तिने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे। तिने चोरलेल्या सोन्यापैकी काही सोने तिच्याकडे जे होतं ते तिने पोलीस ठाण्याला सादर केलेलं आहे आणि बाकीचं सोनं तिने सोनाराला विकल्याचं सांगितलेलं आहे। सदर सोनाराकडे जाऊन जे सोनं त्याला दिलेलं आहे ते हस्तगत करण्याचं काम चालू आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। सर, ही काय पदावरती काम करायची आणि ही कशाला चोरी केली आणि कशी काय चोरी केलेली आहे? ही लिपिक म्हणून सदर पतसंस्थेत मागील 2 महिन्यापासून काम करत होती आणि सदर पतसंस्थेमधले जे व्यवस्थापक आहेत ते बाहेर गेले होते आणि चाव्या तिथेच ठेवून गेलेले होते। हिने त्या ड्रॉवरमधून चावी घेतली आणि लॉकर खोलून त्यातून सोनं काढून घेतलेलं होतं।